राम राम मंडळी. तर आज आपण बनवून राहिलो ज्वारीची आंबील. त्याला धापोड्याचं पीठ असं पण म्हणते. उन्हाळ्यामध्ये चांगलं थंडगार राहते तब्येतीसाठी. तर हे सगळं साहित्य लागणार आहे आपल्याला. हे ज्वारीचं पीठ लागणार आहे, मीठ, पाणी, जिरे, लाल तिखट आणि तीळ. आता एका भांड्यामध्ये ज्वारीचं पीठ थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घ्यायचं. एकाने पाणी नाही टाकायचं, नाही तर मग जास्त गुठळ्या होते. गुठळ्याने झालं पाहिजे म्हणून थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घ्यायचं. असं घट्ट सरच भिजवायचं आणि याला झाकून ठेवून द्यायचं रात्रभर, म्हणजे चांगलं आंबून जाते. सकाळी पा चांगलं मस्त आंबलं आहे, मस्त हलकं हलकं झालं आहे. त्याला पूर्ण एकजीव करायचं. थोडं पाणी टाकायचं त्याच्यात. चांगलं मिळवून घ्यायचं तुम्ही. आता या पिठ्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. चवीनुसार पहिले कमी टाकायचं, मग नंतर लागलं तर टाकता येतं अजून वरून. लाल तिखट टाकून घ्यायचं तुमच्या आवडीनुसार. जिरे टाकून घ्यायचे आणि तीळ पण तुम्ही कमी जास्त तुम्हाला जितके लागते तितके टाकू शकता. लाल तिखटाच्या ऐवजी लाल मिरची पण फोडून टाक कोणी. आता चिली फ्लेक्स पण टाकू शकता. आता एक भांडं घ्यायचं मोठं, त्यात पाणी उकळायला ठेवायचं. पाणी उकळलं, चांगली उकळी आल्यावर पीठ भरायचं त्याच्यात. मग आता हे पीठ आपण पातळ केलं तर चांगलं बरोबर वळता येते. थोडं थोडं टाकून सतत हलवत राहायचं, म्हणजे गुठल्या नाही होत. चांगलं 10 मिनिट शिजू द्यायचं, चांगलं उकळू द्यायचं मस्त. घट्ट होते मग थोड्या वेळाने जास्त. दहा मिनिट शिजलं तर मग थोडं थंड करून तुम्हाला गरम वाटत तर गरम खाऊ शकता, थंड वाटत थंड खाऊ शकता. आणि याचेच मग पापडे टाकता येते ज्वारीचे. तयार आहे ज्वारीची आंबील. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.